माहूर शहरातील दत्त चौकात 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:30 वाजताच्या दरम्यान दुचाकी व टिप्परच्या धडकेत यश बाळू चिलेकर वय 18 वर्ष या 12वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाला. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण माहूर शहरावर शोककळा पसरली आहे. धनोडा कोठारी या महामार्गाचे काम 2 वर्षात पूर्ण करण्याच्या अटीवर 15 एप्रिल 2019 रोजी सुरू झाले, परंतु सदरचे काम अद्यापपर्यंत पूर्ण होणे बाकी आहे. या कामासाठी माहूर शहरात 1 वर्षापूर्वी रोडच्या मधून खोदकाम केल्याने वाहतूक एकाच मार्गाने सुरू आहे, त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडला आहे. मात्र वाहतूक सुरळीत करण्यासाठी कुणीही जबाबदारी उचलत नसल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता प्रसार माध्यमांनी वर्तवूनही कुणीही लक्ष दिले नाही, त्यामुळे एका दाम्पत्याला एकुलता एक मुलगा व बहिणीला एकुलता एक भाऊ गमवावा लागला आहे. संजय घोगरे, अनवर खिच्ची सह पवन कुंडे, विदर्भ न्यूज, माहूर.